ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनानं अमृत महामंडळाची स्थापना करून त्यासाठी जाहीर केलेल्या पन्नास कोटींचा निधी शिंदे फडणवीस शासनानं थांबवला आहे हा मंजूर झालेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा यासह विविध महत्त्वपूर्ण ठराव आज कोल्हापुरात आयोजित केलेल्या ब्राह्मण गोलमेज परिषदेत संमत करण्यात आले सध्याच्या शासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ तसंच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक मार्चपासून मुंबईत विधानभवनासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांवर संवाद साधून चर्चा करण्यासाठी आज कोल्हापुरात ब्राह्मण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये ॲडव्होकेट शिवराम जोशी सुरेश मुळे अजित देशपांडे प्रदीप आष्टेकर विजय जमदग्नी आणि आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी आपली मतं मांडली यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या शासनानं ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी अमृत महामंडळाची स्थापना करून पन्नास कोटींचा निधी मंजूर केला होता मात्र सध्याच्या शासनानं हा निधी थांबवलाय असा आरोप करत या शासनानं हा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अमृत महामंडळ नियोजन मंडळाकडं वर्ग करावं ब्राह्मण समाजातील विखुरलेल्या लोकसंख्येचा अभ्यास आणि नेमकी माहिती उपलब्ध होण्यासाठी ब्राह्मण समाजाची जनगणना स्वतंत्ररित्या करावी अशा मागण्यांचे ठराव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आले या सर्व मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी एक मार्चपासून मुंबईतील विधान भवनासमोर ब्राह्मण समाजाच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्याचा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आल्याचं आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्पीय वर्षामध्ये बावीस तेवीससाठी पन्नास कोट रुपये मंजूर झाले होते ते सरकार बदलल्यानंतर या सरकारच्या निष्काळजीपणामुळं निष्क्रियतेमुळं आज ते लॅप्स झाले आज ते वंचितांच्या पर्यंत त्याचा लाभ पोचला नाही म्हणून आम्ही एक मार्चला बेमुदत उपोषण जाहीर करत आहोत ठिकाण मुंबई विधिमंडळ विधानभवन ब्राह्मण समाजाचं मागासवर्गीय आयोगामार्फत आर्थिकदृष्ट्या सर्वेक्षण व्हावं असं कुलकर्णी यांनी सांगितलं ब्राह्मण समाजाची कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील की नसून जो पक्ष ब्राह्मण समाजाच्या समस्या सोडवेल त्या राजकीय पक्षासोबत ब्राह्मण समाज राहील असंही त्यांनी नमूद केलं कसबा आणि पिंपरी चिंचवड इथल्या पोटनिवडणुकीदरम्यान जो ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची खात्री देईल आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी जो उमेदवार झटेल त्याच्याच बाजूनं ब्राह्मण समाज राहील असंही त्यांनी सांगितलं कसबा इथले अपक्ष उमेदवार आनंद दवे यांना ब्राह्मण समाजाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सूरज कुलकर्णी विजय जमदग्नी कमलाकर देशपांडे प्रदीप अष्टेकर दिलीप धर्माधिकारी प्राची परांडे ॲडव्होकेट शिवराम जोशी यांच्यासह कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे मुंबई आणि राज्यातील विविध ठिकाणचे ब्राह्मण समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते